आणि बातमी आहे अभिनेते किरण मानेंना मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भातली। मानेंना आम्ही साम टीव्हीनं साताऱ्यात गाठलं आणि त्यांची एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया ही जाणून घेतली। त्यांना मालिकेतून का काढलं याचं कोणतंही कारण त्यांना दिलं गेलं नाही। चॅनल आणि निर्माते कोणीच त्यांना फोन केला नाही, त्यांना थेट काढून टाकलं असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांची बाजू मांडण्याचीही त्यांना संधी मिळाली नाही असा आरोप त्यांनी केलाय। किरण माने यांनी काही राजकीय पोस्ट केल्या होत्या आणि त्यामुळे त्यांच्यावरती टीका झाली होती, त्यांना ट्रोल केलं गेलं होतं आणि त्यानंतर त्यांना मालिकेतनं काढून टाकण्यात आलं। ही झुंडशाही असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यांनी चॅनलनी माझ्याशी बोलायला हवं होतं अशी भावना व्यक्त केली आहे आणि या संदर्भात अधिक चर्चा करूयात। स्वतः किरण माने आपल्यासोबत जोडले जात आहेत। किरण माने, आपण काही राजकीय पोस्ट केल्या आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला मालिका गमवावी लागली, आपल्याला मालिकेतनं काढून टाकण्यात आलंय, काय नेमकं घडलं? तुम्हाला चॅनलकडनं, प्रोडक्शन हाऊसकडनं, प्रोड्युसरकडनं कुठलाच फोन आला नाही का? नाही, फोन आले मला काढून टाक। काल माझं शूटिंग संपलं, माझं पॅकअप झाल्यानंतर मला प्रोडक्शन हेड रजत नायर, पॅनोरामा एंटरटेनमेंट ही प्रोडक्शन हाऊस आहे, हिंदी प्रोडक्शन हाऊस आहे, यांचं पहिलंच मराठी प्रोजेक्ट होतं हे। अच्छा, तर रजत सुजाना घई ज्याचा प्रोड्युसर आहेत आणि रजत नायर नावाच्या प्रोडक्शन हेडचा मला फोन आला की इथून पुढे आम्ही विलास पाटील हे कॅरेक्टरला रिप्लेसमेंट करतोय, आम्ही तर रिप्लेस करतोय, तर मी म्हटलं ठीक आहे पण का? तर ते म्हणाले काही लोक नाराज आहेत तुमच्यावर। म्हटलं ठीक आहे, त्यांनी फोन ठेवला। फोन ठेवल्यानंतर मी चॅनेलला फोन केला, तर चॅनेल मध्ये माझा एक मित्र आहे, त्यांना फोन केल्यानंतर चॅनेल मधून मला असं सांगितलं की एका महिलेनं तक्रार केली आहे की तुम्ही राजकीय पोस्ट करता। अच्छा, तर मला धक्का बसला। साधारणपणे काय ना की तुम्हाला जेव्हा एखाद्या सिरियल मधून काढून टाकलं जातं असं हे काय पहिल्यांदा घडत नाही, खूप वेळा घडतं असं। त्याची कारणं खूप वेगळी असतात, काही टँट्रम्स असतात सेटवरचे, तुम्ही सेटवर वेळेवर न पोहोचणं, सीन करताना काहीतरी गडबड करणं किंवा ठीक काम न करणं चांगलं पद्धत, तर यातल्या कुठल्याच ह्याच्यात मी बसत नव्हतो की मी माझा कॉल टाईम वेळेवर कॉल टाईम पाळतो, वेळेवर जातो, माझं काम चोख करतो, कामात कुठेही हयगय करत नाही, कुठलेही टँट्रम्स नाहीत, मी एक स्टार आहे असं कुठलंही वागणं नाही माझं। माझ्या मेकअप रूम मध्ये वर्षभर फॅन नव्हता, कलाकारांसाठी सेपरेट टॉयलेट नव्हतं, तरीही मी कधी तक्रार केली नाही, मी माझ्या कन्व्हेन्स वरून कधी भांडलो नाही, जे इतर कलाकार भांडायचे कायम, मी माझं मानधन वाढवा म्हणून कधी भांडण केलं नाही, मी माझे एक्स्ट्रा आवर्स हे आहेत आणि याचे पैसे लावा असं कधी भांडण केलं नाही, मी इमाने इतवर एक काम केलं आणि त्याचं फळ हे का असं मला वाटलं। नॉर्मल कुरबुरी काही लोकांच्या असतात तर त्या गोष्टी आम्ही टॅकल करतो कशाही, पण एवढं मोठं कुठलं तरी कारण पाहिजे ना तुम्हाला सिरियल मधून काढण्यासाठी की तू शूटिंगलाच आला नाहीस वेळेवर, तू शूटिंग तुझ्यामुळे कॅन्सल करावं लागलं, एखादा सीन रिशूट करावा लागला तुझ्यामुळे, असं काही नाही झालेलं। आणि हे सगळं सुरू असताना मला अचानक असा फोन येतो की तुम्हाला सिरियल मधून रिप्लेस केलं जात आहे, तर मला धक्का बसला की माझी यात कुठेच चूक नाहीये, ज्या कारणांवरून कलाकाराला काढलं जातं। आता मला जे कारण कळलं ते होतं की तुझी राजकीय पोस्ट, आता ती माझी वेगळी भूमिका आहे आणि इथे जी मी साकारतोय ती वेगळी भूमिका आहे, मी बाहेर बोलतो काय, मी माझ्या सोशल मीडियावर पोस्ट करतो काय, मी घरात खातो काय, मी कपडे कुठले घालतो, याच्यावर जर तुम्ही बंधन ठेवायला लागला, याच्यावर तुम्ही अंकुश ठेवायला लागला। किरण माने, जसं तुम्ही म्हणतात की तुमची एक वेगळी भूमिका आहे, म्हणजे तुम्ही ज्या पोस्ट करता ही तुमची वैयक्तिक मत आहेत, त्याचा तुमच्या कामावर कोणताही परिणाम व्हायला नको, कारण याच्या आधी आपण बघितलं की अनेक कलाकार वेगवेगळ्या भूमिका मांडत असतात मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई किंवा असं त्यांना सिरियल गमवायला लागल्याची कुठली उदाहरणं नाही आहेत। हो, नथुरामांवर नाटकं करणारी माणसं आहेत आपल्याकडे, आपल्याकडे वेगवेगळे माझ्या विरुद्ध विचारधारेचे विचार मांडणारी, बिंदास्तपणे मांडणारी माणसं आहेत, त्यांच्यावरही कारवाई होत नाही, पण मी माझी विचारधारा मांडतोय, मी माझी पुरोगामी विचारधारा, छत्रपती शिवराय, शाहू फुले, आंबेडकरांची विचारधारा मांडतोय, मी विद्रोही तुकाराम आजच्या काळाशी जोडून त्यांचे अभंग समजावून सांगतोय, हे काय पाप आहे का किंवा हा कुठला गुन्हा आहे का असा मला प्रश्न पडतो की पुरोगामी विचार मांडणं, मानवतेचा विचार मांडणं हा गुन्हा नाहीये ना। मी कुठल्या जातीयवादी पोस्ट करत नाही, माझ्या अश्लील अर्वाच्या शब्दात कोणावर टीका करत नाही, मी जहरी विषारी टीका करत नाही कोणावर,
कुणाचं नाव घेऊन टीका करत नाही. माझ्या तिरकस पोस्ट असतात, तिरकस शैलीत केलेल्या पोस्ट असतात, ज्या जास्त करून राजकीय नसतात, ते विचारधारा मांडणारे असतात. तर विरुद्ध विचारधारेला असं झालंय आता की आमची सत्ता आहे आणि तुम्ही आमच्या विरोधात बोलायचं नाही, याद राखा, बोलाल तर तुमचा किरण माने करू, असा काहीतरी त्यांना संदेश द्यायचा आहे. आणि हा पुरोगामी महाराष्ट्र आहे जिथे तुकारामाची गाथा बुडवूनही तरलेली आहे लोकांच्या मुखातून, असा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात असा अन्याय आपण खपवून घ्यायचा का हे आपणच ठरवायचंय सगळ्यांनी. कारण मी तुमच्यातला माणूस आहे, मी मातीतला माणूस आहे, मी साताऱ्यात राहतो आजही, मी माझ्या मातीत राहतो, माझ्या मातीत रमणारा माणूस आहे. आणि मला जर तुम्ही मी बहुजनांमधला एक बहुजनांना रिप्रेझेंट करणारा एक माणूस आहे, मानवतेला रिप्रेझेंट करणारा माणूस आहे आणि कुठल्याही जाती धर्माला मी रिप्रेझेंट करत नाही, तरीही तुम्ही मला जर अशी ट्रीटमेंट देत असाल तर ही कुठल्या तरी वेगळ्या बदलाची चाहूल आहे. काहीतरी भयानक आपल्या देशापर्यंत, आपल्या घरापर्यंत, आपल्या राज्यापर्यंत येत आहे, आपल्या घरापर्यंत येत आहे, तुमच्यापर्यंत येत आहे. हे वेळीच थोपवायला पाहिजे, लोकांनी एक झालं पाहिजे, अशी झुंडेशाही खपवून नाही घेतली पाहिजे. हे मी सांगतो की माझ्या विरुद्ध विचारधारेचा कुठला नट असता बरोबर, आणि त्याच्यावर जर हे झालं असतं तरीही मी त्याच्या बाजूने उभा राहिला असतो. आणि मध्ये शशांक केतकरला ट्रोल केलं गेलं होतं, शशांक केतकर हा माझी विरोधी विचारधारा मांडतो, त्याचे माझे मतभेदही आहेत, पण त्याला ट्रोल केलं गेलं होतं तेव्हा मी त्याच्या बाजूने पोस्ट केली होती. ती पोस्ट अजूनही फेसबुकवर आहे, तुम्ही ती बघू शकता. अगदी खरं. आणि किरण माने, तुम्हाला जेव्हा या सगळ्या कारवाईला सामोरं जावं लागलं किंवा तुमच्या या मालिकेमधल्या भूमिकेलाच कात्री लावण्याचा निर्णय प्रोडक्शन हाऊसकडनं घेण्यात आला असेल किंवा रिप्लेस करण्याचा निर्णय घेण्यात आला असेल, त्यानंतर तुम्हाला सपोर्ट करायला अनेक जण पुढे येत आहेत. आय एम विथ किरण माने हॅशटॅग वापरून फेसबुकवरती आम्ही अशा असंख्य पोस्ट पाहतोय की आम्ही किरण मानेंसोबत आहोत आणि ही एक प्रकारची मुस्कटडाबी आहे, झुंडशाही आहे, याला आम्ही विरोध करतो असं म्हणणारे खूप लोक आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? मी खरंच भारावून गेलो की अशा पद्धतीने माझ्या पाठीशी उभे राहतात लोक, की आसपास अराजक माजलेला असताना, झुंडशाही आणि दडपशाही असताना लोक पुढे येत आहेत, माझ्यासाठी उभे राहत आहेत. आणि माझ्या विरोधकांना मला एकच सांगायचं आहे की मी खचलेलो नाही, मी एकटा नाही, आणि मी जरी एकटा पडलो तरी मी एकटा लढेन. पण माझ्या पाठीशी लोक उभे राहत असतील तर ही खूप चांगली साईन आहे. पण याचा आता याचं हे प्रकरण तडीच नेलं पाहिजे आपण, हे अर्ध्यातून सोडून देऊन जसा एखादा विषय तुम्ही चॅनलवाले 2 दिवस वाजवाल, नंतर तिसरा विषय निघाला की तुम्ही हा विषय विसरून जाल, पण मी हे विसरणार नाही आणि माझ्या पाठीशी जे उभे राहिलेत लोक त्यांनी हे विसरता कामा नाही, याचा याचा पूर्णपणे माग काढला पाहिजे. हे कुठपर्यंत गेला, आता माझा चॅनलवर आरोप नाही, चॅनल कुणाच्या तरी दबावाला बळी पडलंय, माझा प्रोडक्शन हाऊसवर आरोप नाही, ते कुणाच्या तरी दबावाला बळी पडलंय. तो दबाव कुणाचा असेल हे आपण शोधलं पाहिजे आणि या दबावाला झुगारून चॅनेल किंवा प्रोडक्शन हाऊसनी पुनर्विचार जर केला, कारण त्या दबावापेक्षा मोठा दबाव आपला आहे हे लोकांना कळलं पाहिजे. जो दबाव चॅनेलवर आला असेल, जो दबाव प्रोडक्शन हाऊसवर आला, त्या दबावापेक्षा मोठा दबाव आपला आहे. आणि दुसरी गोष्ट मला सगळ्या माझ्या सपोर्टरना सांगायची आहे की मला बदनाम करण्याचेही प्रयत्न केले जाणार, त्या विचारधारेची ही पद्धत आहे की एखादा जर तुम्हाला आवडत नसेल तर त्याला बदनाम करा. तर त्यावेळी जे आरोप होतील त्यावेळी तुम्ही ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहा, नाही उभे राहिला तर मी एकटा लढणार तर आहेच आणि माझी सगळ्या गोष्टींना लढण्याची तयारी आहे. मी आता उतरलोच आहे मैदानात, मी तुकारामांचा वारसा घेतलाय. मऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, हे माझं तत्व आहे. तर बघू, जेवढा मऊ आहे तेवढाच कठीण पण आहे मी. खरंय किरण माने, या सगळ्या प्रकारामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की तुमच्यावरती ही कारवाई झाली, अनेकांना अशा प्रकारची मुस्कटडाबी याआधी सहन करावी लागली असेल किंवा आताही ते करत असतील, मात्र ते पुढे येऊन बोलत नाहीयेत, त्यांना काय आवाहन कराल? मी त्यांना तेच सांगतो की आणि आत्ता जर माझी मुस्कटदाबी करण्यात ते यशस्वी झाले तर इथून पुढे जे थोडेफार येत असतील तेही येणार नाहीत. अनेकांची मुस्कटदाबी होती इथं, कित्येक कलाकार बोलायला घाबरत आहेत आणि आता तर त्यांना संदेश दिलाय की हे बघा तुमचा किरण माने होईल. तर या संदेशात आता लोक चळवळ जी उभी राहते त्यातून काय होतंय हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे. मला पण इंटरेस्टिंग आहे की बघूया, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो प्रत्येक वेळी, आपण शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, तर त्या महाराष्ट्रात हे आपण किती खपवून घेतोय हे मला बघायचंय. इतर कलाकारांनाही माझं सांगणं आहे, तुम्ही बिंदास्त व्यक्त व्हा. हे क्षेत्र बऱ्याचशा जातीयवादी धर्मवादी विचारांनी व्यापलेलं क्षेत्र आहे, त्यात तुम्हाला टिकायचंय. त्यात टिकताना थोडं अग्रेसिव्हनेस पाहिजेच. माझ्या कमेंट्समध्ये मी बऱ्याचदा अग्रेसिव्ह असतो, ज्यावेळी अग्रेसिव्ह मला उत्तर येतं त्यावेळी मी अग्रेसिव्हली उत्तर देतो आणि त्या अग्रेसिव्ह उत्तरांशी मी ठाम आहे. बघा हा किती माजोरडा आहे असं तुम्ही म्हणत असाल तर तुमचे प्रश्नच इतके माजोरडे असतात की मी माजोरडेपणाने उत्तर देतो. तर ते जशाच तसे हे माझं तत्व आहे. पण तुम्ही ठामपणे उभे राहा, तुम्ही ट्रोलिंगला बळी पडू नका, तुम्ही दबावाला बळी पडू नका. किरण माने, आभार. सविस्तर चर्चा केली आणि आपली भूमिका
साम टीव्हीवरती मांडली त्याबद्दल।